गंभीर अशी घटना मुंबईमध्ये पुन्हा एकदा घडली आहे. मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये एका युवतीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे आणि ही निर्जन स्थळी झालेली घटना आहे. मला आठवतंय की साकी नाक्याची ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक काढलं होतं ज्याच्यामध्ये पॉईंट दिले होते आणि त्यात त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की याच्यापुढे निर्जन स्थळाचा आढावा घेऊन आम्ही बीट मार्शल वगैरे काय आहे जास्तीचे लावू, निर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यासाठी बीएमसीशी आम्ही कॉरेस्पॉन्डन्स करू, एवढंच नाही निर्जन स्थळी आणि अंधाराच्या ठिकाणी क्यूआर कोड वगैरे लावू, अशा बऱ्याच सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. मला आता हा प्रश्न पडतोय की ही जी घटना घडली ही सुद्धा निर्जन ठिकाणी घडलेली आहे आणि आतापर्यंत हे जे परिपत्रक काढले याच्यामध्ये मुंबई पोलिसांनी काय काय काम केलं हे एकदा मुंबईच्या पोलीस कमिशनरांनी लोकांच्या समोर येऊन सांगणं गरजेचं आहे. कारण साकी नाक्याच्या घटनेनंतर सुद्धा महिलांवरती अत्याचाराच्या घटना ज्या मुंबईमध्ये आहेत त्या कुठे थांबलेल्या नाहीये. एक सुरक्षित शहर म्हणून ओळख असणारं मुंबईचं शहर हे कुठेतरी जंगल राज्य वाटेने आहे आणि मुंबईच्या खड्ड्यांसारखीच कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा इकडच्या खड्ड्यात गेलेली आहे. एमबीए सरकारच्या ज्या पद्धतीने जेवढी जास्त काळजी त्यांना मुंबईच्या नाईट लाईफची आहे तेवढीच काळजी महिला आणि सुरक्षे महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी का नाही हा सुद्धा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे.